गायला दिलं, माझे मालक मला विचारले तर काय करावं, बहिणीने सांगितले खाल्ले म्हणून सांग. अगं खाल्ले म्हणून सांगितलं तर पोटाची वाट काय? काय नाही, दररोज एका टेलरची भेट घ्यायची, धापा धापा चिंध्या आणायच्या आणि बरोबर 9 महिन्यापर्यंत वरचीवर आपल्या पोटावर बांधायचं. एवढा प्रयोग आता का सोपा आहे का? एकदा चुकीचं करायला सुरुवात केलं म्हणजे एक चूक भरून काढण्यासाठी अनेक त्याला बाकीची तडजोड द्यावी लागते, अनेक चिंध्या अशा त्याला जुडी जुडी द्याव्या लागतात. एक खोटी गोष्ट बोलली म्हणजे त्याला 100 गोष्टी खोट्या बोलून त्याची सिद्धी करावी लागते. तसं अनेक चिंध्या 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 पोटावर बांधावं लागलं. असं बांधणं चालू झालं आणि मग एके दिवशी सांगते आता मला संतती होणार. तिची गर्भपतली बहीण त्याच वेळेमध्ये ती तिकडी गर्भिणी. बहिणीनं सांगितली अगं माझी अवशी अवस्था झाली. बहिणीनं सांगितली काही काळजी करू नको, माझ्या मालकाला पैशाचा हे धनलोभ आहे, माझ्या मालकाला तू पैसे दिलीस म्हणजे माझी संतती तुला मिळेल, त्याची काही काळजी करू नको. आणि तुला मुलगा झाला म्हणून तू जाहीर कर सगळंच्या सगळं. म्हटल्यावर बहीण प्रसूत झाल्यानंतर बहिणीनं आपलं बालक आणून हिला दिलं आणि हिनं त्या माझा मुलगा झाला म्हणून सांगितल्यावर आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. पण वास्तविक ते बहिणीचं होतं, हिचं नव्हतं. ती बहिणीनं तिकडेच माझा लेकरू गेलं म्हणून तिकडे सांगितलं आणि हे एक लेकरू आम्ही इकडे दिलं. हिनं मला लेकरू झालं म्हणून आपल्या पोटावरची चिरगुट सोडून ठेवली. अशी ही अवस्था सगळी झाल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाला लेकरू झालं, सगळ्याला आनंद झाला. बघता 4-2 दिवसामध्ये तिकडे गाय व्याली. पण गंमत काय, गायीलाही मुलगाच झाला. मग लोक सगळे बोलायला सुरुवात केले, नव्हतं तोपर्यंत नव्हतं. आणि झालं की घरात बाईला, अंगणात गाईला, घरात बाईला, अंगणात गाईला, दोन लेकरं झाले. जिकडे तिकडे चर्चा. पेपर मध्ये दुसऱ्या दिवशी आलं, रेडिओवर त्याची बातमी आली. आत्मदेव ब्राह्मणाला गाईलाही लेकरू झालं आणि आत्मदेव ब्राह्मणालाही मुलगा झाला. मुलगा दोन्हीलाही 2 मुलं झाली. आता गाईच्या पोटी जन्माला आलेला त्याचं नाव काय ठेवावं आणि घरातल्या लेकराचं नाव काय ठेवावं? धुंदुकारीच्या पोटी जन्माला आलेलं होतं, खरं तर बापानी नाव ठेवायचं असतं, नियम असतो. पण ते आत्या आल्या की कुणाला सुधरू देत नाही, बापाला तर तिथपर्यंत येऊही देत नाही, थाळी बडवितात, आपलं आपण काय करायचं ते करतात आणि आत्याच नाव ठेवून देतात. आत्याच नावा ठेवतात. काय काय नावं ठेवायचे ते हे त्याने ठेवतात. पुन्हा लोक नाव ठेवतात, बाहेर मोठे झाले की लोक नावं ठेवतात. आणि पाळण्यामध्ये असताना आत्या नाव ठेवते. व्यंग बघा, पाळण्यात असताना आत्या नावं ठेवते आणि मोठं होऊन यांचं वागणं बघून गावातले लोक नावं ठेवतात. मग वेगळे नावं ठेवपण नावं काय मिळायचे तेवढे नावं मिळत राहतात. अशी ही नावं प्रत्येकाला प्राप्त होतात. धुंदुकारी म्हणते कुणाला नाव ठेवू देणार नाही, माझ्या नावाप्रमाणे मी माझ्या लेकराचं नाव ठेवणार. ही धुंदुली होती. धुंदुकार त्या लेकराचं नाव ठेवलं, झालं आपल्या नावाप्रमाणे लेकराला वाढवलं, लहानाचं मोठं करायला सुरुवात केली. अंगणात झालेल्या त्या गाईच्या मुलाचं नाव आत्मदेव ब्राह्मणांनी आपण ठेवायचं ठरवलं. त्या लेकराकडे पाहिलं, लेकराचं नाव ठेवायचं ठरवलं. लेकराकडे पाहून नाव ठेवण्याची पद्धती पूर्वीच्या काळामध्ये होती, आता अंदाजानं काही नावं ठेवतात. तरी मागच्या काळामध्ये बऱ्याच माता वर्गांनी आरडाओरड केली होती एका लेकराला नाव ठेवायला. एक म्हणते हे नाव ठेवा, दुसरी म्हणते ते नाव ठेवा. एवढ्यामध्ये एक म्हातारी आजी आली आणि तिनं सांगितली काय चाललंय गं गलबला? काही नाही आजी, पाळण्यामध्ये बालकाला घातलेलं आहे, याला नाव काय ठेवावं म्हणून आमचा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही हे नावं सांगितले, तिनं हे नावं सांगितले. आता एवढे झालेल्या 10-5 नावापैकी कोणतं नाव ठेवावं म्हणून आमच्या सगळ्यामध्ये चर्चा चालू झालेली आहे. तेवढं म्हटल्याबरोबर ती म्हातारी आजी जवळ आली आणि तिनं सांगितले अगं तुम्ही सगळेजण गप बसा, मला ती लेकरू अगोदर बघू द्या, त्या लेकराला पाहिल्यानंतर मग मी नाव सांगते, ते माझंही नाव तुम्ही ऐकून घ्या, लिस्टमध्ये लावा. तेवढं म्हटल्याबरोबर तिला आग्रह असल्यामुळे पाळण्यातलं लेकरू काढले आणि त्या म्हाताऱ्या आजीला दाखवल्यानंतर त्या आजीनं बघितली ते लेकरू 8 ठिकाणी वाकडं होतं. मग सगळ्याची नावं बाजूला सारून त्या आजीनं मोठ्या अक्षरामध्ये आपलं नाव सांगितलं आणि त्या लिस्टला लावलं, हे नाव लिहा, त्या लेकराचं नाव जाहीर करा, अष्टावक्र. 8 ठिकाणी वाकडं होतं म्हणून अष्टावक्र त्याचं नाव. पूर्वी लेकराकडे बघून नावं ठेवली जात होती. गोकर्णाने त्या लेकराकडे बघितलं, लेकरू सुंदर आहे,
पण गायीच्या पोटातून जन्माला आले, बाकीचे माणसासारखे सगळे त्याचे अवयव, पण चिन्ह एकच गायीचं. गायीचे जसे कान होते तसेच त्याला कान असल्यामुळे मग आता याचं नाव काय ठेवावं असा विचार करून आत्मदेव ब्राह्मणाने गो म्हणजे गायन, कर्ण म्हणजे कान, गायीच्या कानाप्रमाणे याचे कान आहेत म्हणून याचं नाव गोकर्ण असं नाव त्यांनी जाहीर केले. गोपाल कृष्ण भगवान गाय पवित्र, 33 कोटी देवांचं वास्तव्य तिच्या अंगावर, तिच्या पोटामध्ये जन्म, पवित्रातून जन्माला आलेली पवित्रता त्या बालकाच्या अंगी कायम स्वरूपी राहिली आणि पुण्यवान जीवन जगायला सुरुवात केला. गोकर्णाची अवस्था. आता एकाच घरात वाढत असताना धुंदुलीच्या पोटी जन्माला आलेली लेकरू याचं वागणं बघा. बालपणी लेकराबरोबर खेळायला गेलं म्हणजे सगळ्या लेकराला विहिरीच्या काठी विट्टी पडली म्हणायची, विहिरीमध्ये जवळ न्यायचं, लेकरं मध्ये ढकलून देऊन मागे घरला येत होत. लहानपणापासून अशी विचित्र कर्म करायला सुरुवात केली. कुत्रे पोसायचं, शिकार खेळायला जायचं, नाही ते संगती कोणाची करावी, नको त्याची संगती करायला सुरुवात केली. महाराज आजपर्यंतच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगल्याची संगती केली त्यांचं जीवन चांगलं झालेलं आहे, आणि ज्या ज्या लोकांनी नको त्याची संगती केली त्यांच्या जीवनाची बर्बादी झालेली आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये संगती चांगल्याची असावी म्हणून तुकोबारा म्हणतात, करायची असेल तर संगती सज्जनाची करा. कबीर महाराजांनी सांगितले, संगत करा सज्जनाची करा, वाईटाच्या संगतीमध्ये जाऊ नका असं साधू संतांचं सांगणं आहे. तुकोबाऱ्यांचा एक अभंग आहे, संग सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा आहार निशी. संजनाची संगती राहिली म्हणजे माणूस सज्जनच बनतो, आणि नको त्याची संगती लागली म्हणजे त्याला वाईटाची संगती लागली, जीवन वाईट बनलं, आणि त्या वाईट जीवनाच्या संगतीमध्ये थोडा मोठा झाल्यावर त्याची वाईट कृती बघितल्या बघितल्या आत्मदेव ब्राह्मणाला जेवढी अंतकरणामध्ये व्यथा व्हायची तेवढी व्यथा निर्माण झाली. मागे संन्याशाने सरोवराच्या काठी झाडाखाली बसून बोललेले शब्द आता आठवायला सुरुवात झाले. आत्मदेवजी ब्राह्मणजी, मागे सगर राजाला सुख मिळालं नाही, अंग राजाला सुख मिळालं नाही, तुम्हाला काय मुलापासून सुख मिळेल असं मला त्या संन्याशांनी बोललेलं होतं, पण मी आग्रह धरून त्यांना फळ मागून घेतलं, त्याची फळ माझ्या पदरामध्ये पडली. आज तो चिंता करायला सुरुवात केलेला होता, अशी चिंतेमध्ये त्याचे दिवस चालले. आता इकडे गोकर्ण तीर्थक्षेत्राला निघून गेलेला होता आणि हे घरी वाईट दुष्कर्म करत होता. इतकंच नाही तर आईला मारलं, बापाला मारलं. आत्मदेव ब्राह्मणाला जेवढं दुःख मिळायचं तेवढं जीवनामध्ये दुःख मिळालं. असली लेकरं झालेली बघितल्या बरोबर मग तुकोबाराय सगळ्याचा अनुभव घेऊन सांगतात, देवा मला असली संगती संतती देऊ नकोस, देवा मला आहे का पाठ नको देऊ, देवा पोटी हे संतान, देवा मला हे पोटी संतान देऊ नको, नको देऊ देवा पोटी हे संतान, काय माझ्या मनाला उद्वेग निर्माण होईल त्याच्यामुळे असली संतती मला देऊ नको. महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, मला असली संगतीच नको, नको देऊ देवा पोटी हे संतान. महाराजांचा अभंग बघून घ्या पूर्ण त्या अभंगामध्ये संतानावर. मग मागे कुणा कुणाला दुःख झाले सगळे तुकोबाराने सांगितलेलं असल्यामुळे मग संतती काही कामाची नाही. असलेली संतती सुखाने चांगली वागणारी निघाली तर सुख, नाहीतर दुःखाला अंत ना पार, असली अवस्था जीवनामध्ये उपभोगता येते. आत्मदेव ब्राह्मणाची तीच अवस्था झाली, दुःखाने व्यापूर झाला होता, त्याचं वाईट वागणं चालूच होत. तेवढ्यामध्ये फिरता फिरता तीर्थयात्रा करून गोकर्णाची स्वारी आली. गोकर्ण आल्यानंतर मग बापांनी आपली व्यथा गोकर्णाच्या पुढे सांगितली. गोकर्णाने तीर्थयात्रेमध्ये झालेलं ब्रह्मज्ञान, त्याला झालेली ज्ञानाची अवस्था त्यानं बापाच्या पुढे सांगितली. तीर्थयात्रा करून आलेली पवित्रता, गायीच्या पोटामध्ये राहून तिथून जन्माला आलेली त्याची पवित्रता, महात्म्यांचा प्रसाद असल्यामुळे त्या प्रसादातली पवित्रता, त्याच्याकडे ज्ञानाला काही कमी नव्हतं. त्याने सांगितल्याबरोबर त्याच्या शब्दाचा प्रभाव पडला. त्यानं पिताजीला बापाला सांगितलं, बापा या मायामय प्रपंचामध्ये राहायचं काही कामाचं नाही, कोण कुणाचा कोणी कुणाचं नाही, तुम्ही याचा कसल्याही प्रकारचा संबंध न सोडता
आताच्या आता तुम्ही घराच्या बाहेर पडा, वानप्रस्थ आश्रम स्वीकारा आणि आपल्या जीवनाची तुम्ही सार्थकता करून घ्या म्हटल्यानंतर त्या मुलाच्या बोलण्याचा परिणाम आत्मदेव ब्राह्मणावर झाला. घराधाराचा त्याग केले, वनामध्ये गेले, दशक स्कंधाचा श्रीमद भागवताचा अभ्यास करून आत्मदेव ब्राह्मण कृतार्थ झाले. ही आत्मदेव ब्राह्मणांची हकीकत झाली. आता इकडे बाप गेल्यानंतर बापाचे पैसे कुठे आहेत म्हणून धुंदुलीनं आईलाही मारलं. आईला मारल्याबरोबर आता त्या त्रासानं, त्याच्या त्रासानं आता हे सुख लागू देत नाही म्हणून दारामध्ये विहीर होती, त्या विहिरीमध्ये आईनेही प्राण दिले. झाले, आई गेले, बाप गेले, याच वागणं. मग गावामध्ये पाच वेश्या होत्या, पाच वेश्या आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यांनी वागायला सुरुवात केलं. वागत असताना एके दिवशी वेश्याने म्हणले, आमच्या म्हणण्याप्रमाणे वागता? हो, तुमच्या म्हणण्यासारखं वागण्यासाठी मी आईचा त्याग केला, बापाचा त्याग केला, मी तुमच्या स्वाधीन झालो. एवढं म्हटल्याबरोबर मग त्यांनी सांगितल्या, आमचं जर तुम्ही मान्य करत असाल आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही वागत असाल तर मला 5 तोळे, तिला 5 तोळे, पाचही जणींनी 5-5 तोळे मागितले. 5-5 25 तोळे आणायचं कुठून? राजाचा खजिना फोडला, ऐकून गेलं, राजाचा खजिना फोडला, 25 तोळे आणलं, प्रत्येकीला 5-5 तोळे दिलं. पण ही या म्हणतात एकत्रित बसून, अगं आपलं ऐकिले राजाचा खजिना फोडला, आपल्याला 5-5 तोळे सोने मिळाले, पण राजाला पत्ता लागला तर मग त्याच्याबरोबर आपल्यालाही बंदीखान्यामध्ये जावं लागेल, करावं काय? त्या पाचीचा विचार आला, त्या वेश्याच होत्या. पाचीनी विचार केला, आता याला मारल्याशिवाय गत्यंतर नाही. संध्याकाळच्या वेळा तो झोपलेला असताना त्याच्याच अंथरुणावर न कळू देता पूर्ण त्याला दाव्यानी आवळून बांधलं. या पाचीनी त्याला ठेचून मारायला सुरुवात केली. ठेचून मारलं तरी मरण येत नाही. मग शेवटी जाळ बऱ्याच गोऱ्याचा निखारा तयार केला, बराच विस्तव तयार केला, आणि ती विस्तव आरडाओरड करू नये म्हणून त्याच्या तोंडावर विस्तव घालून त्याला जाळून यातना देऊन त्या 5 वेश्यांनी त्याला मारून टाकले. आणि दारातल्या दारातच अंगणात एक खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकून मोकळं झालं आणि आपण आपल्या दिशेने निघून गेल्या, अशी त्यांची अवस्था झाली. काही वर्षाचा काळ पुन्हा गेल्यानंतर गोकर्ण तीर्थयात्रेहून पुन्हा फिरत फिरत आला. एवढ्या पापामध्ये जीवन जगलेला धुंदुकारी गेला असेल कुठं? चांगली गती मिळाली असेल का? भूत पिशाची योनीला गेला, पिशाची होऊन जन्माला आला, पिशाची होऊन जन्माला आला. गावामध्ये गोकर्ण आले, आपल्या आपल्या घरी गेले. घरी बाप नाही, घरी आई नाही, घरी कोणी नाही, उदास वातावरण. भाऊ मेलेला कळालं, आई विहिरीमध्ये उडी टाकून पडली गेलेली कळाली. वडील तरी यांच्या देखत समक्ष जाऊन आपला आपला उद्धार करून घेतलेलं त्यानं पाहिलेलंच होतं. उदास आपल्या आपल्या अंगणामध्ये निवांत झोपलेला असताना क्षणात कोणीतरी पुढच्या बाजूला इंद्र आल्यासारखं यावं, इंद्राचं रूप बदलावं, क्षणात कोणीतरी मांजर व्हावं, मांजराचं रूप बदलावं, क्षणात कोणीतरी कुत्र व्हावं, हे कोण आहे? आपल्या तपप्रभावाने त्याला बोलण्याचा प्रयत्न केला, पण भूत योनीला बोलण्याचा अधिकार नसला, ती बोलत नव्हती, त्यांना बोलण्यासाठी ते दूर चाललं. आपल्या तपप्रभावाने त्यांनी आपल्या झारीमध्ये पाणी घेऊन अभिषेचना केली, मंत्रून ते पाणी त्याच्या अंगावर टाकल्याबरोबर त्याला वाचा फुटली आणि धुंदुकारी बोलायला सुरुवात केला, अरे मी अनेक रूप धरणारा, मी तुझा भाऊ आहे, मी पाप कर्म केलो, माझ्या वागण्याची अशी अशी पद्धती होती आणि त्या पाप कर्माचा परिणाम मी एवढ्या पिशाच्या योनीला जन्माला गेलो, काहीतरी कर, पण मला या पिशाच्या योनीतून तू मुक्त करण्याचा प्रयत्न कर. बंधो बंधनातून मुक्त करतो त्याला बंधू म्हणतात. तू मला बंधनातून मुक्त कर, बंधनातून मुक्त कर, एवढी त्यांनी विनंती केल्याबरोबर बंधनातून मुक्त करतो म्हणून त्यांनी केले. अनेक ठिकाणी त्याला अर्घ्यदान तीर्थाच्या ठिकाणी जाऊन देण्याचा प्रयत्न केला, मुक्तता नाही मिळत. काही वाटेल तेवढे प्रयत्न केले तरी तो मी मुक्त झालो म्हणून ग्वाही देत नाही. बरेच प्रयत्न केले, मुक्त होण्याचा काही अधिकार दिसत नसल्यानंतर प्रत्येकाला विचारलं, पुन्हा विद्वानांची सभा बोलवली, माझा भाऊ मुक्त कशाने होईल सांगा, माझा भाऊ मुक्त कशाने होईल सांगा. कोणालाही त्याचं उत्तर देता येईना झालं. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं, आता सूर्याला विचारलं पाहिजे, यांचं तप तेवढं दांडगं होतं. गोकर्णाने सूर्याची प्रार्थना करून सूर्य